बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर राहत असलेल्या बंगल्याला आग लावली गेली. बीडमध्ये सुरू असलेल्या जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय. क्षीरसागरांचा बंगला अशी ओळख ज्या घराची मागच्या अनेक वर्षापासून बीड शहराला आणि जिल्ह्याला आहे, त्या बंगल्याची अवस्था रात्री जो जमाव या ठिकाणी आला होता त्यांनी केलेली आहे. म्हणजे आपण बघताय की पार्किंगमध्ये असलेल्या जवळपास 7 गाड्या एकाच ठिकाणी जळून खाक झाल्यात. या ठिकाणी ज्या मोटरसायकली होत्या, जवळपास ही 8वी गाडी आहे आणि या ठिकाणी खालचा जो फ्लोअर आहे तो पूर्णपणे जळालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे खाली लागलेली आग इतकी भयंकर होती की ती दुसऱ्या मजल्यावरती गेलेली आहे. आणि हे कोणत्या वेळी घडलं, तर ज्यावेळी क्षीरसागर कुटुंबातील कर्मचारी क्षीरसागर कुटुंबातील सदस्य याच ठिकाणी होते, जमावाला 5-10 मिनिटाचा वेळ या ठिकाणी सगळ्या तणावात गेला आणि त्यानंतर जी जाळपोळ सुरू झाली, प्रचंड दहशत या परिसरामध्ये त्यावेळेस पाहायला मिळत होती. आणि हे सगळं साहित्य म्हणजे जे या ठिकाणी आपण बघतो की अस्ताव्यस्त पडलेलं आहे, हे सगळं भक्ष्यस्थानी पडलं आहे. आणि ही अवस्था केवळ बाह्य भागाची नाही तर अंतर्भागातसुद्धा अगदी अशीच परिस्थिती आहे. आताही आपण बघतोय तर या ठिकाणी धूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाहेर पडतो, या ठिकाणी साहित्य होतं. कारण मागच्या अनेक वर्षापासून जी मंडळी क्षीरसागर कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी इथं येत होती, या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे कामं व्हायचे, त्या ठिकाणी कार्यालयीन कामकाज जे होतं ते याच ठिकाणी चालायचं. आता मात्र ते साहित्य जे होतं ते आपण बघतो की कशाप्रकारे अस्ताव्यस्त पडलेलं आहे. घरातलं सगळं साहित्य जे होतं ते बघा, ही फायली आहेत. या ठिकाणी येणाऱ्या लोकांची कामं इथूनच व्हायची. आणि आमदार संदीप क्षीरसागर, त्यासोबतच जयदत्त क्षीरसागर यांचं हे घर आहे आणि या ठिकाणी असलेली ही अवस्था आपण बघतोय. प्रचंड नासधूस या ठिकाणी झाली, जाळपोळ झाली आणि त्यानंतर आता बरेच लोक बीडचे सामान्य बीडकर हे सकाळी बघायला येत आहेत, ज्यांना रात्री माहीत झालं की असं काहीतरी घटना घडली आहे, हे लोक आता इथं बघायला गर्दी करतायत. कॅमेरामन पप्पू मोहरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.